श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली, 13 फेब्रुवारीला आहे माघ गणेश जयंती, म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस, आणि या दिवशी अंगारक योग सुद्धा आहे. तर अशा या दिव्य योगावर दुर्वांचे म्हणजेच हरळीचे, काही भागात दुर्वांना हरळी सुद्धा म्हटलं जातं, तर या हरळीचे दुर्वांचे काही विशेष असे कधीही न ऐकलेले उपाय या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. यापैकी जो उपाय आपल्याला करणं शक्य असेल तो आपण नक्कीच करू शकता. या उपायांचे खूप सकारात्मक आणि खूप चांगले लाभ आपल्याला बघायला मिळतील. आणि कोणतेही मंत्र नाही, कोणतेही स्तोत्र नाही, आपल्याला फक्त दुर्वांची आवश्यकता आहे. आणि दुर्वांपासून हे जे उपाय आहेत ते गणेश जयंतीच्या मुहूर्तावर आपल्याला आवर्जून करायचे आहेत. सुरुवातीला तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की गणपतीला दुर्वा का वाहिल्या जातात, गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय का आहेत? तर त्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. अनलासुर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी आणि देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. अनल म्हणजे अग्नी होय. देवांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले. गणपतीच्या पोटात दाह होऊ लागला. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. तर कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. त्यावेळी अथक प्रयत्नांनंतर गणेशाच्या पोटातील ही न थांबलेली जळजळ कमी झाली. तेव्हा श्री गणेशांनी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रत, दान व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल असे वरदान त्यांनी दिले. म्हणून गणपतीला जे आहेत त्या दुर्वा वाहिलेल्या जातात आणि गणपती पूजेमध्ये दुर्वांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता उपाय बघूया, जो की मला वाटतं हा तुम्ही कधी ऐकलाही नसेल पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावावे. असे केल्याने आपली इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होते. ते गंध आपण जेव्हा म्हणजे गाईच्या दुधामध्ये दुर्वा मिसळतो आणि त्या थोड्याशा कुटायच्या आहेत, त्या कुटताना आणि त्याचबरोबर आपल्या कपाळाला त्या लावताना आपली मनोकामना, इच्छा पूर्ण व्हावी असं गणपती बाप्पांना नक्कीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हा जो उपाय आहे तो कोणत्याही बुधवारपासून आपण सुरू करू शकतो, किंवा बुधवार तुम्ही हे गंध मनोकामना बोलून आपल्या कपाळाला लावू शकता. जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल किंवा तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर 5 दुर्वांमध्ये दोऱ्याला गाठ घालून तो दुर्वांचा छोटासा हार गणपती बाप्पाला अर्पण करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून आपली सुटका होते. म्हणजे उद्योगधंदा, व्यवसाय जर तुमचा चालत नसेल, आर्थिक तंगी निर्माण झालेली असेल, आर्थिक नुकसान होत असेल, तर अशा वेळेला आपण नक्कीच करू शकतो हा उपाय. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसेच दुर्वा खाऊ घालावे. असे केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये प्रेम भावना वाढतात. तुम्हाला रोज शक्य नसेल तर किमान बुधवारी तरी गाईला आपल्याला चारा खाऊ घालायचा आहे आणि त्यासोबतच या दुर्वा खाऊ घालायच्या आहेत. याने आपला बुध ग्रह सुद्धा जो आहे तो स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना 21 दुर्वांचे त्रिदल अर्पण करावे. त्याचबरोबर अथर्व शीर्षाचे 21 आवर्तन म्हणावे किंवा आपण ते श्रवण करू शकता. यामुळे गणपती बाप्पांची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होते. आणि स्पेशली मुलांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांची बुद्धी वाढण्यासाठी, बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपाय मानला जातो. गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही, उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते असे सुद्धा मानले जाते. तुम्ही प्रत्येक बुधवारी रोज जरी शक्य नसेल तर प्रत्येक बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी या गणेश जयंतीला आपण गणपतीला 21 दुर्वांची एक जोडी याप्रमाणे नक्कीच अर्पण करू शकतो. बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात 11 दुर्वांच्या जोडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि भगवान श्री गणेशाची कृपा आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर प्रत्येक बुधवारी किंवा चतुर्थीला महिन्यातून ज्या 2 चतुर्थी येतात, एक आपली संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी, तर या दोन्ही चतुर्थीला आपल्या मुलांना 21 दुर्वांची एक जोडी, त्याचबरोबर लाल फूल, आणि ते जर जास्वंदाचं फूल असेल तर अतिशय उत्तम.
हे आपल्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांना अर्पण करायला लावायचं आणि एक वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष त्यांना म्हणायला लावायचं आहे. असं कंटिन्युटीमध्ये जर तुम्ही मुलांना करायला लावलं तर त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडताना, त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागताना किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत आहे असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील. त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी जो की मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेला आहे, कोणत्याही गणपती मंदिराच्या बाहेर जिथे दुर्वा असतील तर त्या दोन दुर्वांमध्ये आपल्याला गाठ मारायची आहे. त्या उपटायच्या नाहीयेत, त्या जमिनीमध्येच राहू द्यायच्या. वरती जे पानं आलेले असतात तर दोन वेगवेगळ्या हरळी घ्यायच्या, आपली मनोकामना बोलत बोलत त्यांच्यामध्ये गाठ बांधायची आणि गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पांना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. हा उपाय अगदी एक वेळा जरी तुम्ही केला तर पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमचं जे काम आहे किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला जर शक्य असेल तर हा उपाय ही तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला विवाहामध्ये अडचणी येत असतील, तुमचं लग्न जमत नसेल, लग्न ठरत नसेल, तुम्हाला फक्त स्थळं येतात आणि ते होकार कळवत नसतील, होकार सांगतो किंवा नंतर कळवतो म्हणतात आणि निघून जातात, तर अशा वेळेला तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी वर्षातून दोनच वेळा हा उपाय करता येतो. एक तर या गणेश जयंती दिवशी किंवा गणपतीमध्ये जेव्हा गणपती बसतात तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. तर गणेश जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला घरी अक्षता तयार करायच्या आहेत, ज्या आपण लग्नामध्ये नवरा नवरीच्या अंगावर टाकतो, तर अशा अक्षता आपण हळद कुंकू घेऊ शकतो आणि त्या अक्षदानला लावू शकतो. अक्षदा म्हणजे काय, अखंड तांदूळ, त्यांना हळद कुंकू थोडासा गुलाल मिक्स करून ते अक्षदांना लावून घ्यायचं आहे. आणि या ज्या अक्षता आहेत तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी, ह्या एकाच दिवशी, दुसऱ्या दिवशी केलं का, तीन दिवसात केलं का, असं नाही, या गणेश जयंतीच्याच दिवशी काय करायचं आहे की आपल्याला 21 किंवा 11 21 गणपती मंदिर किंवा 11 गणपती मंदिर मध्ये जायचं आहे आणि या ज्या अक्षदा आहेत त्या गणपतीवर आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि आपलं लग्न व्हावं यासाठी विनंती करायची आहे. किंवा स्थळ येतात, होकार कळवत नाही, जे काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो प्रत्येक मंदिरामध्ये सांगून गणपती बाप्पांना सुयोग्य असा वर मिळावा किंवा वधू मिळावी अशी प्रार्थना करायची आहे. पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत आपला जो विवाह आहे तो नक्कीच झालेला असेल किंवा एक वर्षाच्या आत हा उपाय केल्यानंतर विवाहाचा योग तयार होतो आणि विवाह हा नक्कीच होतो. तर या पद्धतीने दुर्वांचे हे काही छोटेसे उपाय होते. यापैकी जो कोणता उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो नक्कीच करा, अनुभव हे नक्कीच येतील. श्री स्वामी समर्थ.